शरद पवारांमुळेच राष्ट्रवादीमध्ये फूट पडली जयंत पाटलांचा गौप्यस्फोट नेमकं काय घडलं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे शिवसेनेमध्ये पडलेली फूट व त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात गेलेली शिवसेना हा प्रकार राज्याने नुकताच पाहिला आहे असाच प्रकार आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडताना दिसतोय राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार समर्थकांचा गट सत्ताधारी भाजपसोबत गेला असून आपणच राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा करत त्यांनी निवडणूक आयोगाचे देखील दरवाजे ठोठावले आहेत अशातच अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे शरद पवारांनी एखाद्यावर विश्वास टाकल्यास त्याला दिलेल्या जबाबदारीत किंवा कामामध्ये ते कधी हस्तक्षेप करत नाही पक्षामध्ये देखील शरद पवार यांनी एवढी मोकळीक दिली आहे की परिस्थितीच बिघडून गेली अशी मिश्किल टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली आहे शरद पवारांसमोर जाहीर सभेत जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुया उंचावणार आहे ते अकोल्यातील एका कार्यक्रमात बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड होण्यापूर्वी अजित पवार विरुद्ध जयंत पाटील असा पक्षांतर्गत वाद असल्याचा चर्चा अनेकदा रंगल्या होत्या पक्षाच्या जाहीर कार्यक्रमांमध्येही दोघांमध्ये धुसपूस असल्याचं अनेकदा निदर्शनास आलं होतं अशातच जयंत पाटील यांनी पक्षातील परिस्थिती बिघडली असता असं सांगत असताना रोख अजित पवार यांच्याकडे होता की काय अशी चर्चा सुरू झाली आहे अजित पवार मुख्यमंत्री होणार हे अजित पवारांचं स्वप्नच राहील असा देखील गौप्यस्फोट त्यांनी केला आहे शरद पवार यांनी आज अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याचे चर्चाही फेटाळून लावल्या आहेत अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील हे स्वप्न आहे आणि स्वप्न राहील असं शरद पवार यांनी टोला लागवला आहे याबद्दल तुमचे मत आम्हाला कळवते नक्की सांगा राष्ट्रवादीमध्ये फूट पडली याचं कारण शरद पवार की अजित पवार याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका